गोगवे इथल्या कृष्णा पाटील यांच्या दारात फटाके लावण्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचं पर्यावसन दोन गटांमधील मारामारीत झालं. दोन्ही गटांमध्ये लोखंडी गज, कोयता, काठ्या, खुरपं, दगड यांचा वापर करण्यात आला. यामध्ये दोन्ही गटातील 14 जण जखमी झालेत. जखमींमध्ये एका गटाचे अविनाश पाटील, प्रकाश पाटील, धनराज पाटील, संस्कार पडवळ, रावसो पाटील, मधुकर पाटील, गौरव पाटील, तर दुसऱ्या गटाचे सचिन पाटील, प्रमोद पाटील, शुभम पाटील, अक्काताई पाटील, विष्णू पाटील, चंद्रकांत पाटील, सूर्यकांत पाटील हे जखमी झालेत. या प्रकरणी सचिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 23 जणांवर तर अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 21 जणांविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.